मुंबईसारख्या शहरामध्ये कचरा ही मोठी समस्या आहे आणि त्यावर उत्तम पर्याय शोधला आहे तो माहीमधल्या मातोश्री पर्ल सोसायटीनं. पाहूया या सोसायटीनं काय केलंय. माहीमच्या पर्ल सोसायटीच्या गच्चीवर फुललेली ही बाग इथल्या रहिवाशांनी त्यांच्या घरातल्या कचऱ्यामधून ही बाग फुलवली आहे. 22 मजल्यांच्या 65 कुटुंबांनी एकत्र येत हा प्रयोग केलाय. या सोसायटीत ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. ही सोसायटी आता 8000 किलो कचऱ्याचं सेंद्रिय खत तयार करते. या सोसायटीतल्या सगळ्यांच्या घरातलं भंगार विकून या पैशांचा वापर इमारतीतल्या बागेसाठी करण्यात येतो. दोन प्रकारचे हॅपीनेस आहे. एक म्हणजे दॅट वी आर डुईंग समथिंग फॉर सोसायटी एज अ होल म्हणजे कम्युनिटी. सेकंड म्हणजे आम्ही जे टेरेस गार्डन बघतोय ना इकडे, इट इज अमेझिंग. म्हणजे आय हॅव नो नॉलेज ऑफ गार्डनिंग ॲज सच, पण लास्ट 3 मंथ्समध्ये जे बघतोय मी, पालक, मेथी, टमॅटोज, भेंडी एवढं उगतात, इट इज व्हेरी एक्साइटिंग म्हणजे टू सी इन फ्रंट ऑफ युअर आईज. गोळा केलेला ओला कचरा, लाकडी भुसा आणि गोमूत्रासह एकत्र करत यंत्रात टाकला जातो. 15 ते 20 दिवसात हा ओला कचरा खतामध्ये रूपांतरित होतो. इमारतीच्या गच्चीवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाला अतिशय कमी जागा लागते. या खतनिर्मितीसाठी RUR ग्रीन लाईफ या संस्थेनं त्यांना मदतीचा हात दिला. त्याला एअर पाहिजे तेव्हा ते खुला करायला आम्ही रोटेट करतो. तर आत असं सिम्पल प्रोसेस आहे की त्याच्यात एअर म्हणजे हवा, मॉइस्चर म्हणजे पाणी जे बॅलन्स पाहिजे आणि टेम्परेचर जे ठेवायला पाहिजे ते तयार होतं. तर हे कम्प्लिटली इको फ्रेंडली सिस्टम आहे. ह्याच्यात काही पॉवर कन्झ्युम नाही होत. तुम्हाला दिसतं की मेकॅनिकली होत आहे. तेव्हा एक वन टाइमच इन्व्हेस्टमेंट आहे. या आधीही या पर्ल सोसायटीनं ट्यूबलाईट बदलून LED लावून दर महिन्याला 40,000 रुपये वीज बिल वाचवण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. आता कचऱ्यापासून बाग निर्मितीचा प्रयोगही यशस्वी करून दाखवलाय. मुंबईमध्ये काँक्रीटचं जंगल वाढत असताना मातोश्री पर्ल या माहीमधल्या एका सोसायटीने आगळी वेगळी शक्कल लढवत आपल्या इमारतीतलाच कचरा उत्तम पद्धतीने पुनर्वापर करत खतनिर्मिती केली आणि टेरेसवरती सजवलं आपलं आगळं वेगळं गार्डन. इथल्या रहिवाशांना तर इथे राहण्यात प्रचंड आनंद येतोच आहे, परंतु पर्यावरणपूरक पद्धतीने हे जे काम चालू आहे याची अनेकांनी स्तुती केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सहसुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.